स्वागत आहे तुमचे आपले किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कैरीचे लोणचे बनवणार आहोत। हे मी बाजारातून 1 किलो कैरी आणली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आहे। कैरी आपल्याला कमीत कमी 4 तास तरी पाण्यात भिजवत घालायची आहे, कारण पाण्यात भिजत घातल्यानंतर कैरी एकदम कडक होते। आता आपण ही कैरी पाण्यामध्ये भिजत घालूया। कैरी पाण्यामध्ये आपण भिजत घालूया आणि ही आपण पूर्ण 4 तास पाण्यामध्ये ठेवूया, म्हणजे कैरी चांगली कडक होईल। कैरी आपली चांगली 4 तास पाण्यामध्ये भिजत घातली आहे, चांगली भिजली आहे। आता आपण ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे, ताटसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि कैरी पुसून ताटामध्ये ठेवायची आहे। आणि मग कैरी आता आपण स्वच्छ धुवून झालेली आहे, सुकवून घेतलेली आहे। आता आपण अशी कट करून घ्यायची आहे आणि कैरी पूर्ण फोडी करून घ्यायच्या आहेत। आंबे आपले कापून झालेले आहेत आणि कपडाने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत, 4 तास फॅनला चांगले सुकवलेले आहेत। आता ह्यामध्ये आपले कुठले कुठले मसाले घालायचे आहेत ते पाहूया। तेल वाटीवर हिंग 1 चमचा, लसूण चेचून घेतलेला आहे, काश्मीरी मसाला हा घरचा लाल मसाला आहे, मोहरी, मीठ, हळद हे थोडे खाडे मसाले आहेत, लवंग आहे, मेथी आहे, मिरी आहे आणि 5-6 लवंगा आहेत आणि वेलची 5 घेतलेले आहेत। हे मिक्सरला बारीक करून घेऊया, मिक्सरला थोडं जाडसर भरडून घेऊया। हे मिक्सरला आपण जाडसर वाटून घेतलेले आहे। आता गॅसवरती आपण तेल कढायला ठेवूया। गॅसवरती तेल 1 वाटी कढवून चांगले घेऊया। आपले तेल चांगले कढले आहे का पाहूया। तेल आपले चांगले कढलेले आहे। गॅस आपण आता बंद करूया आणि तेल थोडं गार होऊन देऊया। तोपर्यंत ह्यामध्ये आपण हे बारीक केलेले पूड टाकूया, नंतर ह्याच्यामध्ये हळद टाकूया। 1 किलो आंब्यासाठी आहे, हे घरी बनवलेला लाल पावडर आहे, हे काश्मीरी मसाला आहे, हे 1 वाटी मोहरी पूड आहे, हे 1 वाटी मीठ आहे, हे हिंग आहे, लसूण आपण तेलामध्ये गार झाल्यानंतर घालून ह्यामध्ये मिक्स करणार आहोत। तेल एकदम आपले गार झाले आहे, त्यामध्ये हे 1 वाटी लसूण टाकायचं आहे। हे हलवून घ्या चांगलं आणि हे आपण आता त्या लोणच्यामध्ये टाकणार आहे। आणि हे हलवून घ्यायचं चांगलं। बघा चांगला किती वास सुटलेला आहे, लाल भडक झालेले आहे, तिखट झालेलं आहे। तिखट कैरीचं लोणचं चांगलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपण ह्या स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये हे लोणचं आता आपण भरून घ्यायचं आहे। हे पहा, आपले लोणचं एकदम तिखट झणझणीत तयार झालेले आहे खाण्यासाठी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।